महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं पीक होतं आणि येत्या काही काळामध्ये आता मधात सोयाबीनचे भाव 42 रुपये प्रति क्विंटल होते ते आता 38 रुपयावर आले. याच्यामुळे केंद्र शासनाने जो सोयाबीन आयात करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्या आयात करण्याच्या निर्णयामध्ये त्यांनी तो आयात कर त्यांनी कमी केलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे भाव कमी होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे जो केंद्र शासनाने आयात कर जो कमी केलेला आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर फेरविचार करावा अशा प्रकारची सुद्धा मंत्रिमंडळामध्ये झाली जेणेकरून सोयाबीनचे जे भाव कमी आलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. ते नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाने आयात कर जो आहे सोयाबीनवरचा तो वाढवावा जेणेकरून त्याची निर्यात महाराष्ट्रामध्ये होणार नाही आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील अशा पद्धतीची केंद्र शासनाला